काय चालूय बनवून हे परत आज पा आता मी रोडगी केली आता रोडगे तर येते बट्ट्या हा बट्ट्या बट्ट्याची तू तर पुऱ्या करू राहिली पण अव लाडू करते दाईचे व लाडू आहे का तुमच्या भाषेला लाडू पाहिजे दाईचे रव्याचे खात नाही म्हणतो मी म्हणलं बट्ट्याच आहे काय बट्ट्या सारखंच करून ठेवलं पहिले मग ते मूर्तान जरा चांगलं येतात पुऱ्या मी काय चाललंय सांग बर तू सोनल काय सांग बर लाडू दाईच लाडू कोणाला आवडता कडक काय झाला ते कडक तयार होईल कडकच पाहिजे मग ते काय हा कडक पाहिजे आणि तेल लावू लावू लावलं लाटणं पडतं जसे आहे तसे लाटणं पडतं असे नाही की बोलत आले पाहिजे हे पहिले आता कणिक भिजून निसतं कणिक भिजवली बरं काहीच टाकलंय त्याच्यामध्ये तळ नाही मग त्याला हा आता तळू आता याच्यामध्ये आपण तेलात आज आपण तेलात करणार कशाचे लाडू म्हणणं बघित म्हणजे आता हे हरभऱ्याचे दाईचे हरभऱ्याचे दाई किती किलो विचार नसेल तुम्ही अंदाज 3 किलो व्हायले आपले आता आपण थोडं थोडं काढून घेऊया आता आणि मग काढल्यावर तुम्हाला दाखवते मी साय का म्हणजे तळून घेणं पडेल पहिले हा तळून घेणं पडेल चांगले झाले की तुम्हाला दाखवते मग कापूस फुटेल आहे आपल्या वावरात कापूस फुटेल बाहेर सापडाने काय करा चालते म्हणून मग आता मी आले मग घरी कोण पाहिजे मग घरी लेकर आपल्या घरी हो काय धुरायला चारा पाणी करणार धुरायला चारा पाणी लेकरायचं तुम्ही सकाळी चालले जाता मागचा धंदा करणं रुद्रले पाहिजे आता रुद्र कधी चांगला मोठा झाला असता तर लवकर सोकर केला असता मग दिवसात करून ठेवते हा कार्यक्रम तुम्ही आता राती लावला करणं दिवस करू देत नाही तो म्हणून आहे पोरीले वागवायला लावा जरा भाऊले हा रायतो का तो आता आबाने गेले सरट काय म्हणते सोनल सोनल म्हणते रुद्र मोठा असता आता तो टेन्शन नसत होऊ द्या मग पुरे आता पुरे झाले दाखवते मग कसे होता तुमचे लाडू तर मग दाव द्या आता हा हा मोडायचं मिक्सर मध्ये काढायचं आणि मग त्यात पाक टाकायचा 3 किलो दाळ दोन आणली 3 किलो दाळ आपल्याला 3.5 किलो हे घेणं पडेल 3.5 किलो साखर बरोबर होती 3 किलो डाळ हा 3 किलो डाळ 4.5 किलो नाही बेटा 3.5 किलो बरोबर होती एकदम गोडवी काही नाही जसं मोठा तसं गोड होता आणि तुम्ही म्हणत सांग की अशा या पुऱ्या अशा इकडं तिकडे काढून आल्या तर ह्या हरभऱ्याच्या दाईचं बेसन पीठ आलं तू त्याच्या तसे झाल्या त्या बोल येऊ शकत नाही पोळ्यासारखे कारण शिकटाव नसतो हरभऱ्या दायले बरोबर आता करायला आले बेटा वजी वजी तू बोलून देशील आता मी या पुऱ्या पटपट काढून घेते मिक्सर मध्ये बारीक भो करून घेते मग तुम्हाला दाखवते तू करू लागशील का भरतू करू लागजो आपल्या भाऊली बिले आवडता विचार भाऊली कशा आवडतात आपल्या लाडू कसा का हो मायू बेसनचे आवडतात तुले हा याचा कवाचा नाता चालू आहे मम्मी कधी करते लाडू कधी करते लाडू आता लेकर लय झाले आता आपली नणंद येईन मोठी बाई आहे की बेटा आता येईन आपली मोठी आता ओम मामा येईन बट्ट राहिला अजून काढायच्या अजून राहिले अजून काढून घेते आणि मग मिक्सर मध्ये काढून घेते पण पाक होतोच आपला तुम्हाला पाक दाखवते कसं करतात काय मोडलं पडतील आता याला बारीक भुग करणं पडे याचं लाडू साठी हा मग याच्यामध्ये विलायची टाकणं पडी खोबरं टाकणं पडी तुम्ही म्हणता तसं खिसून म्हणता खिसून चिरून म्हणता चिरून
बेटा तसं नाही करू मम्मी बेटा मम्मी जा तू घरात जाऊन झोपू घे काय नाही का झालं नाही अजून झालं आता ही एवढी सारी पुरी काढायची लवकर लवकर करायला लागले रुद्र आता झोपला मोडणं भी चालू आहे का या हा मोडणं चालू आहे मिक्सर मध्ये काढून लावलं लवकर लवकर हे असं बारीक भुगावत मिक्सर मध्ये काढलं की नाही असं बारीक करून मिक्सर मध्ये काढणं पडतं हे बारीक करायचं मिक्सर मध्ये काढायचं असं हा आणि मग आता याच्यात पाक टाकायचा पाक खोबरं दोडे झालं दोन तीन रायला काढायचं हा दोन तीन रायला काढायचं पटपट काढून घेते म्हणलं रुद्र झोपेल आता पाक करून कसे टाकणे बारीकीच्या मध्ये हा बारीकीच्या मध्ये मग लाडू बांधायचे जसा लागेल तसा थोडा 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 आपण रव्याचे कसे करतो तसे आणि हे बारीक बारीक करून घेतले की तसं पाहिजे तसं होतं जास्त बारीक व्हायला पाहिजे जास्त बारीक व्हायला पाहिजे जाड पाहिजे जरा तसं पाहिजे तसं आता हे झालं बेटा आता काय करू लागतो तू आता हा मग चुरमा करू लागतो मध्ये हा आणि बघा सानू रानू झोपल्या आणि बाई मले की चमचे हलवासाठी मापशी बसेल ही सोनिया ती आजी तर तशीच करतात जाय आईने दाखवलती एकदा पण काय कसं काय दाखवत काय सांग आईने लाडू करायचं लागते असं गरम गरम लाटले की अशा गरम गरम केलं की मग काढायला जा सोपी जातं बरं अशा गरम गरम लाटणं पडतं म्हणजे लवकर भुगावतो हा माहिती पण कसा लवकर भुगावतो आणि मिक्सर मध्ये बी लवकर निघतं मग खांडा करून टाकल्यापेक्षा असं मस्त होत आता मी एवढं मिक्सर मध्ये काढते आणि मग पाक कसा करतात तुम्हाला दाखवते हा पाणी ठेवलं काय हा पाणी ठेवलं पाखाली आता साखर टाकते किती पाणी ठेवलं हे तीन गिलास ठेवले गिलास तीन गिलास तीन गिलास पाणी साखर किती किलो साखर साडेतीन किलो आणि डाळ होती तीन किलो म्हणजे अर्धा किलो शिल्लक घ्यायची आता पाणी झालं आपलं गरम आता मी साखर टाकते एवढी साखर पाहिजे सेले पाणी गरम झालं की कसं लवकर पाक पाहिजे तयार होऊन जात तू राधे मी टाकते सोड बेटा तू हात नकलो आपल्या घरी आम्हाला आणून ठेवली पोत भर अर्ध पोत पाक तुम्हाला जसं लागेल तसं टाकणं पडतं बरं नाही तर मग भस्कन टाकतो मग ते कसं घाटावून जातो त्याच्यातली काढली साखर आणि लाडू करायले जास्त तूप म्हणसान तूप बी वापरलं जातं आणि तेल म्हणसान तेलही वापरलं जातं आणि जास्त काही लागत नाही आहे ना जास्त कमी प्रमाणात समजा जेवढं असं नाही की शिल्लक वल्लक घ्या की काही जेवढं लागेल तेवढं घेणं पडतं आता खोबरं टाकून खोबरं टाकते खोबरं टाकते ना खोबरं खोबरं टाइम आहे हा खोबरं इलायची नंतर टाकते ना असं याला हलवत राहायचं मग लवकर होतो पाक तयार होते मग तयार आता हा आता झालं की दाखवते मग मी पाक तयार झाला की मी बघा मी आता खोबरं टाकून घेतलं आता आपला पाक भी तयार झाला आता याच्यात पाक टाकते कालवते आणि मग तुम्हाला दाखवते कसं कालवायचं काय काय जसं लागेल तसं टाकणं पडतं अंदाजी आणि जसं जसं लाडू बांधायचं झालं तर कमी करणं पडतं एवढा पाक झाला तयार आपला आता आता मी कालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा हे असं कालून घेतलं आता मी ना आता याच्यात टाकते आता आणि मग तुम्हाला दाखवते असं जसं लागत तसं टाकणं पडतं थोडं थोडा आणि जसं सोकीन तसं तू पाक पिऊन घेता चित एक एक जीव करून घ्यायचा मस्त मस्त होतो मग आता कसं संध्याकाळच्या टायमाला सगळेजण घरी असता मग ते जमतं करायला नाही तर मग रुद्र काहीच सुसू देत नाही म्हणून आम्ही रात्रीच करतो त्या दिवशी आम्ही रव्याचे लाडू सुद्धा रात्रीच केलते आणि चिवडाच फक्त दुपारी केला कारण चिवडाला जास्त काही हे लागत नाही म्हणून दिवसा केलता चिवडा बी आता पा सगळा पिऊन घेतला आता पा अजून टाकपा त्याच्यामध्ये जसं लागेल तसं टाकायचं जास्त टाकायचं नाही तर मग तो घाटावून जातो डायरेक्ट म्हणून जसं जसं लागेल तसं तसं टाकणं पडतं आणि तुम्ही म्हणसा की एवढा पाक काहून केला तर एवढा पाक लागतोच त्याला जसजसे ते मुरता तसं तसं पाक जास्त लागतो
अंदाजे नाही करेल तू मापशी रे बघा अजून भी कमीचे पाक अजून भी आपलं मिस्टेक झालं नाही म्हणून तेवढा पाक लागतोच त्याले हे बघा आता मी अजून इथे पाक टाकून घेते थोडा 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 काढून घ्यायचा मस्त तयार मग सोनल गेली झोपायला सोनलला आलती झोप तिला घातलं झोपू आता सगळ्या पोरी झोपल्या आम्ही जागे आता एवढे लाडू बांधून घेतो आणि मग लाडू बांधले की मग तुम्हाला दाखवतो झाले का मग लाडू आता बघा ना अशी झाली मस्त तीन पराती भरल्या बाबा हा अजून दर्शक राहिले आता दर्शक करते आता हे एवढे करून घेते चालू आता करून अजून जमली की वा वा जमली जमली तेवढा पुरा पाक पडला याच्यामध्ये तुम्ही म्हणजे शिल्लक झाला संपला मग पुरा संपला बघा कसे मस्त लाडू झाले आणि नरम लस झाली मस्त आता याला डब्यात भरून ठेवते म्हणजे नाही नाही सोकले मस्त तर कवाशीच तर करायला मी लाडू एकटेल करायला टाइम नाही लागत का आता याला भरून ठेवते झालं दर्शकच आहे तेवढं करून घेते पटपट आता